कन्वर्सेशन म्हणजे काय? तर कन्वर्सेशन म्हणजे संभाषण. मग हे संभाषण कोणामध्ये होत असतं? तर दोन व्यक्तीमध्ये, तीन व्यक्तीमध्ये किंवा चार व्यक्तीमध्ये होत असतं. मग हे व्यक्तीमध्ये संभाषण म्हणजे काय? तर आपले विचार दुसऱ्याला ज्या वेळेस मांडत असतो किंवा एकमेकांशी सहज जरी बोललो तरी ते संभाषण होत असतं. मग संभाषण कोणामध्ये होतं? तर दोन मित्रांमध्ये होतं, दोन मैत्रिणीमध्ये होतं, शिक्षक विद्यार्थ्यामध्ये देखील संभाषण होत असतं. घरी गेलो आपण तर आई वडिलां दोघांमध्ये झालेलं बोलणं म्हणजेच हे देखील काय आहे? संभाषण आहे. तर ते संभाषण आणि भाषण यामध्ये मात्र फरक आहे. भाषण यामध्ये एकच व्यक्ती अनेक व्यक्तींना ज्या वेळेस हे करत असतो त्यावेळेस ते भाषण असतं. म्हणजे एक व्यक्ती बोलतो आणि हजारो व्यक्ती काय करत असतात? ऐकत असतात, त्याला भाषण म्हणतात. परंतु संभाषणामध्ये तसं नसतं. तर संभाषणामध्ये जर दोन मित्रांमध्ये झालं तर दोन्ही मित्र एकमेकांना काय करत असतात? बोलत असतात, त्याला संभाषण असं म्हणतात.